जयश्री, आज आपल्याला ब्लाऊजची माप घ्यायची आहे. त्यासाठी आपण हे एक जुनं ब्लाऊज घेतलेलं आहे, याच्यावरून आपल्याला नवीन ब्लाऊजची माप काढायची आहेत. आपल्याला नवीन ब्लाऊज शिवण्यासाठी याची माप घ्यायची आहे. तर माप घेण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी ब्लाऊजची पूर्ण उंची घ्यायची. तर पूर्ण उंची मोजण्यासाठी शोल्डरपासून खालीपर्यंत थोडंसं टाईट धरायचं आहे, म्हणजे आपली पूर्ण उंची मिळेल. तर पूर्ण उंची आहे आपली 13 इंच. आणि 13 इंचामध्ये आपल्याला 1.5 इंच मिळवायची. मग 1.5 इंच मिळवल्यानंतर 14.5 इंच आपली पूर्ण उंची होते. आता पाठीमागचा गळा आहे आपला 9.5 इंच. पाठीमागचा गळा आहे 9.5 इंच. आता पुढच्या साईडची माप मोजू. आता आपल्याला सगळ्यात आधी छातीचं माप घ्यायचं आहे. तर छातीचं माप पुढील माप घेण्याआधी आपल्या ब्लाऊजची बटन हुक एकदम पक्के लावलेले पाहिजेत, जेणेकरून आपल्याला माप व्यवस्थित घेता येतील. तर आता सगळ्यात आधी आपल्याला छातीचं माप घ्यायचं आहे. तर छातीचं माप अशा पद्धतीनं घ्यायचं. तर आपले ब्लाऊज पूर्ण असं ताणून धरायचं, जेणेकरून आपल्या छातीची पूर्ण लांबी येते. तर आपल्या छातीची लांबी आहे 18 इंच. तर आपला छातीचा चौथा भाग आहे 9 इंच. तर 9 इंच प्लस 1.5 इंच मिळवायचे तर आपल्याला छातीला माया येण्यासाठी, ब्लाऊजानंतर त्याची माया मिळते आपल्याला. आता आपल्याला शोल्डर मोजायचं आहे. तर ब्लाऊजचं शोल्डर मोजायच्या वेळेस आपण ज्या वेळेस असं मोजतो त्यावेळेस आपलं कमी येतं, कारण हा भाग कधी जवळ येतो तर कधी लांब येतो, आपल्याला ते व्यवस्थित मानून शोल्डर मोजता येत नाही. त्यासाठी आपल्याला शोल्डरची ही जी पट्टी आहे, काहींचे शोल्डर कमी असतं, काहींचं जास्त असतं, आवडीनुसार असतं ते. तर शोल्डरचं माप घेण्यासाठी आपल्याला इकडे 1/2 इंच शिलाईत गेलेलं असतं. त्यासाठी आपल्याला इकडचं 1/2 इंच मिळवायचं आहे, जे बाहेर गेलेलं आहे ते, आणि इकडेही आपल्याला तेवढंच मिळवायचं आहे. तर आपलं इकडचं ब्लाऊजला आपलं इकडचं शोल्डर लांबी झालेली आहे 3 इंच. तर याच्यात प्लस 2.5 इंच मिळवायचे, म्हणजे आपली शोल्डरची लांबी झालेली आहे 5.5 इंच. आता आपल्या पुढचा गळा मोजायचा आहे. तर तोही शोल्डरपासून मोजायचा आहे. पुढचा गळा आहे आपला 5.5 इंच. आता आपल्या कंबरचा चौथा भाग आहे 7.5 इंच. आपली आता कटोरीचं माप आहे आपलं 5.5 इंच. शिलाईपर्यंत मोजायचं 5.5 इंच. ज्या साईडनी हुक लावलेले आहेत त्या साईडनी हे माप मोजायचं आहे. आता आपण बाहीची माप घेऊ. तर आपली शोल्डर पासून बाही लांबी मोजायची. तर बाही लांबी आहे 4.5 इंच. तर दंड घेर मोजूयात. तर दंड घेर आपला दंड घेर आहे 5.25 इंच. आता मोंढा. तर आपला मोंढा शोल्डर पासून मोजायचा आहे. तर आपला मोंढा आहे 5.5 इंच. तर मी तुम्हाला ह्या ब्लाऊजची पेपर कटिंग पुढील व्हिडिओमध्ये दाखवल. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अजून अशाच पद्धतीची नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यास मिळेल. धन्यवाद.